आज आपण अजिम नवाज राही यांची भंगार ही कविता अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अजीम नवाज राही यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील राजा तालुक्यातील साखरखेडा या गावी एकोणीसशे पासष्ट साली झाला भंगार या कवितेत कवीने आयुष्यात सोसलेल्या चटक्यांचं चित्रण केलं आहे ही कविता आत्महत्येकडे निघालेल्या तरुणाचं मनोगत आहे नाहिरेचा मुलगा हा शेतकरी जीवनाची कथा आणि व्यथा सांगत आहे कोरडभाऊ शेतकऱ्याचे दुःख श्रीमंत आणि गरीब शेतकरी जीवनातील विषमता आणि शेतीच्या दुरावस्थेचे चित्रण कवीने या कवितेत केले आहे कवी लिहितात ज्यांना सापडले उसाद कवळे तेच करतात गोष्टी हंगामाच्या रेलचेल जगणे आमचे भुईमुग उन्हाळी भुकेल्या हरणांच्या तावडीत सापडलेले श्रीमंत शेतकरी ओलिताच्या शेतीत उसाचे उत्पादन घेतात उसात नैसर्गिक कवळे येतात अशा शेतकऱ्याला उसाचा आणि कवळ्याचा दुहेरी पैसा मिळतो असे शेतकरी हंगामाच्या म्हणजेच सुखाच्या गोष्टी करता, कवीच्या कोरडभाऊ जमिनीत कवी, कवी भुईमुग पेडतो हरणाचा कळप येतो वरचा वरचा हिरवा पाला खाऊन जातो त्यामुळे कवीला भुईमुगाच्या पिकाचा फारसा पैसा मिळत नाही या कडव्यात कवीने ओलिताची शेती असलेला श्रीमंत शेतकरी आणि कोरडवाहू शेती असलेला गरीब शेतकरी यांच्यातील आर्थिक विषमता दाखविली आहे कवीला शेतीची दुरावस्था बघत नाही त्यामुळे तो लहान सहान पोटासाठी व्यवसाय करतो मोठ्या दुकानाच्या ओट्यावर बसून टोपलीत केळी रताळे तर कधी डब्यात बर्फी फुटाने विकण्याचा व्यवसाय करतो कवी हाडाचा शेतकरी असल्याने धंद्यातून आलेला पैसा पोटासाठी खर्च करून शिल्कीच्या पैसात भंगारातून तुटलेला नांगर टिकास पहा पहार भंगारातून विकत घेतो भंगार विकणाऱ्याच्या हातावर चार आठ आण्यांची चिल्ल ठेवतो भंगार विकणारा गरीब आणि भंगारातून जुन्या वस्तू घेणारा ग्राहक हा देखील गरीबच असतो एक गरीब दुसऱ्या गरीबाला मदत करतो कवी लिहितात ठेवला गरजवंताच्या हातावर खुर्दा चार आणि आठ आण्यांचा गेली काळजात घर करून मातीत राबून राबून माती झालेल्यांच्या खिशांची लांबी रुंदी कोरडवाहू शेतकऱ्याची मातीत राबून माती होते कवी पोटासाठी धंदा करतो शेती करतो परंतु त्यातून त्याला फारसं उत्पन्न मिळत नाही कोरड वाहू शेतकऱ्याला शेती आणि धंद्यातून फारसं उत्पन्न मिळत नाही त्याच्या खिशात पैसा येत नाही हे कवीनं या कडव्यात दाखविलं आहे चेहरा पांढरीचा कोरडभाऊ होता जसा आहे तसाच आजही उडली कुठे घरात अवजारे निकाली, जिथे शेतीच भंगार व्हायला निघाली तिथे माणसांचे टुप्पर व्हायला उशीर काय बुडत्याचे पाय खोलात गावाच्या भोवतालची शेती जशी होती आजही तशीच आहे घरातील शेतीची अवजारे भंगारात विकून टाकली आहेत जिथे शेतीच कामातून गेली ज्या ठिकाणी जिथे शेतीलाच महत्त्व नाही धंदाही चालत नाही कोरडवाहू शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही